काल दिनांक 25 मे 2021 रोजी शिर्डी येथे विवेकानंद नगर परिसरामध्ये यातील फिर्यादी विजय घाटे हा आपल्या पत्नीसह स्वतःच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत होता. त्यावेळी तो त्याची पत्नी आणि त्याचे लहान मुलं उपस्थित होते आणि याचवेळी फिर्यादीच्या पत्नीचा मानलेला भाऊ पवन उर्फ गणेश परदेशी हा देखील त्या ठिकाणी उपस्थित होता. सदर लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केक कापण्याचा कार्यक्रम ठेवला होता. हा अतिशय छोटेखानी स्वरूपात होता आणि हा केक कापत असताना यातील आरोपी पवन उर्फ गणेश परदेशी याने केक कापण्याला तसेच फोटो काढण्याला आक्षेप घेतला. त्यावरून फिर्यादी विजय घाटे हा त्याला म्हणाला की आम्ही केकही कापणार आणि तसेच फेसबुकवर देखील हे फोटो टाकणार. या म्हणण्याचा राग आल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाली. यावरून फिर्यादी विजय घाटे याची पत्नी हिच्या गळ्यावर आपल्या हातातील ब्लेडच्या साह्याने वार केला. यातील आरोपी विजय उर्फ गणेश काय नव्हते यातील आरोपी पवन उर्फ गणेश परदेशी यांनी फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यावर ब्लेडच्या साह्याने वार केला. त्याच्यामध्ये ती जखमी झाली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये यातील फिर्यादी विजय घाटे हा तिला आणि मुलांना घेऊन घराच्या बाहेर येत असताना यातील फिर्यादीने स्वतःच्या देखील गळ्यावर ब्लेडने वार करून स्वतःचा देखील आत्महत्येचा त्याने प्रयत्न केला. यावरून स्वतःला आत्महत्येचा प्रयत्न करणे तसेच यातील फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यावर वार करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यावरून शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. IPC 307-309 त्याचप्रमाणे 506-427 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास चालू आहे.